शतकातला महान चित्रकार म्हणून जॉन सिनेसा जगभरातले वास्तववादी शैलीत काम करणारे, म्हणजे पोर्ट्रेचर असू दे नाही तर लँडस्केप असू दे, या क्षेत्रात सगळे काम करणारे चित्रकार त्याला फॉलो करतात. याहून लक्षात येत असेल की सार्जनचं महात्म्य किती आहे. तर 1950 नंतर हे असं महात्म्य आहे ते वाढतच निघालं, कारण सार्जंट हा व्हिक्टोरियन एरिया उत्तरार्ध आणि एडवर्डियन काळ या काळातला सेलिब्रिटी पोर्ट्रेट पेंटर आहे. कारण त्यानं पोर्ट्रेटमध्ये त्यांना म्हटलंच जातं 20व्या शतकातला महान पोर्ट्रेट पेंटर. तरी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे रुझवेल्ट, साहित्यिक हेनरी जेम्स, मॅडम गाबरू, आपण आज त्या चित्राला मॅडम एक्स असं म्हणतो, आणि लेडी ॲग्न्यू अशी अजरामर चित्र पोर्ट्रेट सार्जंटनं केलेले. तर आम्ही नव्या पिढीतील लोक पोर्ट्रेटचा आणि इतर लँडस्केपचा विचार करता सार्जंटकडे ज्यावेळी बघतोय त्यावेळी आम्हाला बरेच इन्स्पायर होतो, बरीच प्रेरणा मिळते, आणि ही प्रेरणा काम करायला उद्युक्त करते. कारण सार्जंटनं जे पोर्ट्रेट नंतर आउटडोर जे काम केलंय त्याला आपण प्लेन एअर पेंटिंग्स असं म्हणतो, तर त्याच्यात प्रचंड मोठं काम केलेलं आहे. सगळा युरोप फिरून त्याने जे चित्र केलेले आहेत, वॉटर्समध्ये केलेले आहेत, ऑइलमध्ये केलेले आहेत, ते खूप प्रभावी असं काम आहे आणि ते आम्हाला प्रचंड आवडतं. तर असा आमच्या डोक्यात विचार आला, अलीकडे काय होतं आहे की बरेच लोक काही अफवा सोडले तर बाहेर जाऊन चित्र काढतात किंवा मॉडेलवरनं काम करतात, परंतु आत्ता बऱ्याच नवीन आधुनिक काळात कॉम्प्युटर आणि इतर इंटरनेटच्या जमान्यात बरेच लोक मोबाईलवर चित्र काढतील मी बघतोय विद्यार्थी, पण हे चुकीचं आहे. बऱ्याच वेळा फोटोग्राफ्सवरनं अवलंबून चित्र केलं जातं, काही कारणासाठी वापरणं चांगलं आहे फोटोग्राफ, पण तू जर अभ्यास करायचा असेल चित्रकलेचा तर तू प्रत्यक्ष मॉडेलवरून किंवा स्पॉटवर जाऊन केला पाहिजे. आणि हे कुठेतरी चालू राहावं, नव्या जोमान परत चालू राहावं, त्याच्या कामापासून आणि चरित्रापासून प्रेरणा मिळा, ह्यासाठी आम्ही काही मित्रांनी त्याच्या जन्मदिनी प्लेन एअर पेंटिंगचं आयोजन केलं. यात सगळे कला विद्यार्थी, चित्रकार असा सगळ्यांचा समावेश केलेला. यात दोन्ही गोष्टी होतात, एक बाहेर जाऊन चित्र काढणं होतं आणि त्या काळी ज्या चित्रकारांनी केलं, उदाहरणार्थ इम्प्रेस चित्रकारांनी सुद्धा जे आउटडोर काम केलं आणि त्यांना खूप कठीण काम असते करणं, कारण क्षणाक्षणाला लाईट बदलत असतो आणि तो सांभाळत काम करणं खूप जिकरीच असतं. परत पेंटिंग केल्यानंतर ते आपल्या परत स्टुडिओपर्यंत येणं प्रचंड अवघड असतं. तर या बाबी सगळ्या परत एकदा अनुभवाव्यात यासाठी याचं आयोजन केलं. तर विद्यार्थ्यांना नव्या शिकता येईल, माझ्यासारख्या चित्रकारांना परत, कारण चित्रकला असा विषय आहे की तो शिकून संपत नाही. तर अजून आणि काही गोष्टी नव्याकडनं घेता येतील, जुन्या चित्रकारांनी घेता येतील, आणि ह्याचे अनुभव बरेच असतात. आज तर मला वाटतं ढगाळ वातावरण होतं, तर अशा ह्याच्यात समतोल राखणं लाईटिंगचं किंवा त्याचं टेम्परेचर कलरचं राखणं किंवा व्हॅल्यूज जपणं, ड्रॉईंग जपणं, ह्या बऱ्याच बाबी चित्रकाराला ताण देत काम करतात. आणि रसिक बघत होते तुमचे, म्हणजे मी इथं एकटा येऊन बागेत बऱ्याच वेळा चित्र काढतोय, पण कोणी नसतंय बघणार,
की माझं मी ते निवांत काम करू शकतो. बऱ्याच जणांच्या नजरा असतात आपल्यावर. ॲक्च्युली हे डेमो नव्हे, कारण हेतूच आमचा असा आहे की बाहेर जाऊन आपल्या पण तो आनंद घ्यायचा. पत्रिकेत मला वाटते तसाच उल्लेख आहे, तो बाहेर जाऊन चित्रकलेचा मोकळ्या वातावरणात खुल्या वातावरणात अनुभव घ्यायचा. तर हे मला वाटतं साध्य होईल असं आम्हाला वाटतं आहे, आणि असंच हे पुढं सगळे